hello students let me introduce myself my name is professor ashok Sadauri and my qualification is mca mphil i also qualified set examination i have attended many workshops that is a international national workshops then actively participated in faculty development program and various at various colleges and I work as a resource person at different colleges or institutes. I published a two research paper in international journals. I also published a object oriented programming using C as a reference book. I also work as a BOS member at Shiva University Kuala I am very thankful to principal of the art commerce science college police to giving this opportunity to work as a guest lecturer for the BCA BCA students. I am also thankful to coordinator of the computer science professor sundip patil sir to invite me as a guest lecturer. thank you very much so let's start the session one of the introduction to programming using c so in this session one we will discuss about problem solving techniques then steps in problem solving that is a problem definition that is how to define a problem then problem analysis the, it is the most important point in problem solving then next is the designing how to design the problem how to code it and how to test it and maintenance so these are the all the steps of problem solving we will going to discuss then we will also see the algorithms how to develop the algorithm how to solve the problem using algorithms how to writing the steps in the algorithms with their examples. Then we will discuss about flowcharts, so how to draw flowchart uh, using the flowchart symbols, and how to solve the problem using the flowchart. Okay, with the suitable example of the flowchart. So let's see the problem solving. The problem solving mangacak. एखादा प्रॉब्लेम असेल तुमच्या लाईफमध्ये सुद्धा एखाद्या काही प्रॉब्लेम्स येतात अडचणी येतात तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करताय याचाच विचार करायचा आहे हाच कन्सेप्ट आपल्याला फक्त कॉम्प्युटर प्रॉब्लेममध्ये आणायचा आहे तर एखादा मला सपोज मला काही प्रॉब्लेम्स असतील या लाईफमध्ये तर मी सॉल्व्ह कशा पद्धतीने करतो आहे आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करतो आहे तर त्याला एक ॲप्रोच करतो आहे आपण एक काहीतरी सांगतो आहे की हां हे हे सोल्युशन्स आहेत म्हणजे एक नंबर ऑफ सोल्युशन्स आपण डिटर्माइन करतो आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ओके आणि त्यातलं बेस्ट सोल्युशन काय आहे इज ऑप्टिमल सोल्युशन काय हे आपण फाइंड आउट करतो आहे आणि ते सोल्युशन आपण त्या प्रॉब्लेमला अप्लाय करतो जर त्या प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला परत काय अडचण आली असेल तर त्याच्यामध्ये परत आपण काय करतो आहे तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आणखी ऑप्शन्स काय आहेत आणि ते बेस्ट ऑप्शन काय आहे बेस्ट सोल्युशन काय आहे हे आपण फाइंड आउट करतो आणि त्या सोल्युशनचा आपल्याला प्रॉब्लेम मिळत असतं ओके तर याला म्हणायचं प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक म्हणजे इट इज अ systematic approach टू find अँड इम्प्लिमेंट द सोल्युशन टू ए प्रॉब्लेम म्हणजे एक सिस्टमॅटिक ॲप्रोच आहे कशासाठी टू फाइंड फाईंडिंग करण्यासाठी प्रॉब्लेमचं सोल्युशन फाईंड करण्यासाठी आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपण करत असतो ओके मग प्रोग्रॅम म्हणजे काय असतं तर इट इज अ सेट ऑफ इंस्ट्रक्शन रिटन इन अ कॉम्प्युटर लँग्वेज म्हणजे कॉम्प्युटरचा प्रोग्रॅम म्हणजे काय असणार आहे एक सेट ऑफ इंस्ट्रक्शन्स असणार आहेत सूचना असणार आहेत त्यामध्ये आणि त्या सूचना त्या इंस्ट्रक्शन्स वन बाय वन जशा एक्झिक्यूट होईत जाईल तसं त्या मला काय होणार आहे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आहे ओके त्याला म्हणतो आपण प्रोग्रॅम आपण सहज म्हणतो आहे की व्हॉट इज काय तुमचा प्रोग्रॅम काय म्हणजे काय तर प्रोग्रॅम म्हणजे काय तुमच्या तुम्ही काय ठरवलेलं आहे कोणकोणत्या स्टेप्स मनामध्ये ठरवले आहेत की तो एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ओके सपोज तुम्हाला ट्रीपला जायचं असेल तर ट्रीपला जायचा आहे हा प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम कशाच पद्धतीने सॉल्व्ह करणार काय काय स्टेप्स करायला लागतील ओके डिरेक्टली कॉन कॉन्ट्रीब्युशन काढून चालेल का नाही तर ट्रीपला कुठे जायचं आहे ही पहिली स्टेप ट्रीपला कुठे जायच्यानंतर सेकंड स्टेप असेल की घरचींची परमिशन काढणार का त्याच्यानंतर त्याला किती दिवसाचे ट्रीप हे सगळं तुम्हाला काय करावं लागेल डॉक्युमेंटेशन करायला लागेल त्या प्रॉब्लेमचं डेटा ॲनालिसिस म्हणजे ॲनालिसिस करायला लागेल की आपल्याला कसं जायचं आहे कोणत्या मार्गे जायचं आहे ओके हे सगळं किती डेजला राहायलाचं आहे हॉल्ट किती असणार आहे हे सगळं तुम्ही माहिती काढायला लागेल तुम्हाला त्या प्रॉब्लेमची आणि मग तुम्ही त्याच्यावरती काय करणार आहे प्रोसेस करणार ओके आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे की आपल्याला ट्रिपला अशा पद्धतीने जायचं आहे म्हणजेच तुम्ही काय करताय फर्स्ट स्टेप काय करायला लागेल सेकंड स्टेप काय करायला लागेल थर्ड स्टेप सो so, दीज आर दी इन्स्ट्रक्शन सेट ऑफ इंस्ट्रक्शन्स ओके आता ह्या इन्स्ट्रक्शन कशाही मांडून चालतील का नाही चालणार त्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला अरेंजमेंट दॅट इज ऑर्गनाईज करावं लागेल प्रमाणे ऑर्गनाईज करावं लागेल ओके अशी अशी इन्स्ट्रक्शन असेल का मी ट्रिपला जाऊन आलो सेकंड इन्स्ट्रक्शन काय मी ट्रिपला कुठे जाणार आहे नो मी ट्रिपला कुठे जाणार आहे ही पहिली इन्स्ट्रक्शन सेकंड इन्स्ट्रक्शन कसं जाणार आहे किती डेज राहणार आहे हे सगळ्या इन्स्ट्रक्शन म्हणजे ह्या दीज आर दी इन्स्ट्रक्शन्स सेट ऑफ इंस्ट्रक्शन्स ऑर्गनाइज इन अ सिक्वेन्सियल मॅनर आणि हे जेव्हा ऑर्गनायझेशन प्रॉपर होईल ह्या इन्स्ट्रक्शनचं तरच तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार ओके टी बनवायचं असेल तुमच्या घरी कोण तर आलेलं आहे गेस्ट आलेले आहेत आणि तुम्हाला चहा बनवायचा आहे टी बनवायचं आहे तर हे टी बनवण्याचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही सॉल्व्ह कसं करणार त्याच्या इन्स्ट्रक्शन काय असे जनरल इन्स्ट्रक्शन याचे जनरल एक्झाम्पल्स आहेत आपल्या लाईफमध्ये की तुम्ही त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असता ओके मग तुम्ही पहिला विचारणार की चहा किती जणांना घ्यायचा आहे त्याप्रमाणे त्याचं मेजरमेंट घेणार पाण्याचं म्हणजे दीज आर दी स्टेप्स ओके का चार जण आल्यात म्हणून चार चौघांना चहा ठेवणार का नाही त्यातला चहा कोण घेत नसेल कोण दूध घेत असेल कोण कॉफी घेत असेल ओके म्हणजे ह्या इन्स्ट्रक्शनचं तुम्हाला ॲनालायजिस ॲनालिसिस करायला पाहिजे ओके सो दीज आर दी प्रोग्रॅम दॅट इज अ इट इज अ सेट ऑफ इंस्ट्रक्शन्स ऑर्गनायझर इन अ सिक्वेन्शियल मॅनर अँड दीज इंस्ट्रक्शन रिटर इन अ कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग लँग्वेज ह्या इन्स्ट्रक्शन तुम्ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग लँग्वेज एखादी वापरून तुम्ही इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटरला देत असता म्हणजे सी प्रोग्रॅमिंग असेल सी प्लस प्लस असेल डॉटनेट जावा ऑर पास्कल ओके अशा नंबर ऑफ लँग्वेजेस आहेत कॉम्प्युटरच्या लँग्वेजेस याचा यूज करून त्या इन्स्ट्रक्शन तुम्ही कॉम्प्युटरला देत असता कॉम्प्युटर त्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट आहे आणि तुम्हाला रिझल्ट देत असतं मग ही एक प्रोसेस झाली okay. ओके म्हणजे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय लागणार त्याला डेटा लागेल इनपुट त्या लागेल प्रोसेसिंग होणार आणि मग त्याचं काय होणार आहे आउटपुट येणार रिझल्ट येणार आहे ओके सो स्टेप्स प्रॉब्लेम स्टेप्स इन प्रॉब्लेम सॉल्विंग आता कोणकोणत्या स्टेप्स आहेत आपण वन बाय वन बघायचं आहे ॲक्च्युली ही प्रॉब्लेम सॉल्व करण्याची एक लाईफ सायकल आहे ओके फर्स्ट इज अ प्रॉब्लेम डेफिनेशन आता प्रॉब्लेम डिफाईन करणे डॅट इज अ टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय म्हणजे आपल्याला क्वेश्चन काय काय विचारलं आहे क्वेशन ओके काय सॉल्व्ह करायचं आहे हे तुम्हाला जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही सो प्रॉब्लेम डिफायनिंग दॅट इज अ टू डी आयडेंटिफाय अँड डिफायन अ प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम काय एक्झॅक्टली तो आयडेंटिफाय करता आला पाहिजे काय करायचं आहे आपल्याला माहीत पाहिजे अँड देन तुम्ही प्रॉब्लेम डिफाईन करू शकता येस मला हे एखादा मी नंबर पा एंटर केला असेल तर मला काय करायचं आहे त्याचा नंबरचा फॅक्टरियल नंबर फाईंड आउट करायचा आहे ओके सो आयडेंटिफाय केलं मी मला काय करायचं आहे मी नंबर इनपुट केला की मला रिझल्ट आला पाहिजे त्या नंबरचा फॅक्टोरियल डिटर्माइन व्हाला ओके द प्रॉब्लेम मस्ट बी स्टा स्टार्टेड क्लिअरली ओके मी तुम्हाला क्लिअरली हे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करता आला पाहिजे त्याच्यामध्ये ॲक्युरेसी असायला पाहिजे ओके त्याचं मिनिंग डबल मिनिंग नसायला पाहिजे ओके सो दीज आर दे डिफायनिंग द प्रॉब्लेम देन सेकंड स्टेप इट इज अ प्रॉब्लेम ॲनालिसिस ओके तुम्हाला आता प्रॉब्लेम कळाला हे आपल्याला करायचं आहे त्याचं आता अॅनालिसिस झालं पाहिजे अॅनालिसिसमध्ये काय असणार आहे द प्रॉब्लेम ॲनालिसिस हेल्प्स टू डिझायनिंग अँड कोडिंग फॉर दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम आता प्रॉब्लेम ॲनालिसिस करताय ह्या अॅनालिसिसचं हेल्पिंग कुठं होतं आहे तर प्रॉब्लेम डिझाईन करताना किंवा त्या प्रॉब्लेमचं कोडिंग करताना म्हणजे तुम्ही ती प्रॉब्लेम काय करणार आहे इन्स्ट्रक्शन काय करणार आहे कोडिंगमध्ये कन्वर्ट करणार आहे त्यावेळेस ह्या ॲनालिसिसचा यूज होत असतो मग काय ॲनालिसिस करणार तर इनपुट स्पेसिफिकेशन म्हणजे त्या uh, त्या क्वेश्चनला त्या प्रॉब्लेमला आपल्याला काय इनपुट काय पॅरामीटर पास करायला पाहिजे काय इनपुट पास करायला पाहिजे ओके okay. व्हॉट फॉर्म्स आर इनपुट म्हणजे कोणत्या टाईपचा इनपुट करायला पाहिजे मी समजा सांगितलं की आता एक्झाम्पल सांगितलं की एखादा मी नंबर इनपुट केला इनपुट दिला मी त्याचा फॅक्टरल व्हायला पाहिजे डिटर्मेन ओके okay. म्हणजे मला इनपुट काय करायला पाहिजे एक नंबर इनपुट करायचा आहे ओके मग हा नंबर इनपुट करायचा आहे तर कोणत्या फॉर्ममध्ये इनपुट व्हायला पाहिजे म्हणजे जो डेटा तुम्ही एंटर करणार आहे तो कोणता फॉर्म असणार आहे तो इंटीजर असेल का स्ट्रिंग असणार आहे का कॅरेक्टर असणार आहे म्हणजे हा डेटा कोणत्या टाईपचा असेल इनपुट करण्याचा टाईप तो तुम्हाला डिट दॅट इज अ द फॉर्म म्हणजे कोणत्या फॉर्मचा कोणत्या टाईपचा इनपुट करायचा आहे डेटा ओके काय करायचा इनपुट डेटा हे तुम्हाला डिटर्माइन करायचं त्याच्यानंतर सेकंड आहे की प्रोसेस काय व्हायला पाहिजे ओके मी डेटा इनपुट पास केला त्या प्रॉब्लेम सोल्युशन काढण्यासाठी ओके कोणत्या टाईपचा डेटा आहे तो मी डिटरमाईन केला आता डेटा पास केल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे प्रोसेस म्हणजे प्रोसेस काय व्हायला पाहिजे एक्झॅक्टली ओके गे? ह्याचं अॅनालिसिस व्हायला पाहिजे कोणकोणत्या स्टेप्स मला करायचे आहेत एखाद्या नंबरचा फॅक्टरियल करण्यासाठी अँड देन मला आउटपुट काय आलं पाहिजे सो आउटपुट मला काय आलं पाहिजे दिलेल्या नंबरचा जो मी डेटा इनपुट करतो आहे त्याचा आउटपुट मला फॅक्टोरियलमध्ये यायला पाहिजे त्याचा फॅक्टोरल रिझल्ट आला पाहिजे म्हणजे so, मी थ्री इनपुट केलं तर त्याचा रिझल्ट असणार आहे सिक्स ओके मग हे कशा पद्धतीनं मला करता येईल सो मी इनपुट ठरवलं काय पास करायचं आहे मला आउटपुट काय मिळायला पाहिजे हे मी त्या ॲनालिसिस त्याचे प्रॉब्लेम ॲनालिसिसमध्ये मी करू शकतो अजून मी प्रॉब्लेम इम्प्लिमेंट केलं नाही ॲनालिसिस सोल्युशन मी इम्प्लिमेंट केलं नाही मला फक्त ॲनालिसिस करतो आहे की इनपुट काय पास करायचं आहे प्रोसेस काय होणार अँड दॅन आउटपुट काय मिळणार हे एकदा तुमचं फिक्स झालं की नेक्स्ट स्टेप आहे तुमचे डिझायनिंग म्हणजे प्रोग्रामचं डिझाईन करायचं ओके मला इनपुट व्हायला पाहिजे ही प्रोसेस व्हायला पाहिजे आणि मला हे होतो मग ह्याचं डिझायनिंग कसं करणार म्हणजे हे बघा हे एक एज एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर तुम्ही काय करताय पहिला प्लॅनिंग करताय की एवढा एरिया आहे एवढ्या एरियामध्ये मला एवढी साईजची एवढे रूम पाहिजेत एवढे हे पाहिजेत हे सगळं तुम्ही डिझायनिंग करत असताय ओके आणि एकदा डिझायनिंग तुमचं झालं की त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही करत असताय तसंच इथं सेम आहे तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे ओके जी पहिली स्टेप आहे डिफाईन द प्रॉब्लेम डे प्रॉब्लेम डेफिनेशन काय तर माझी एवढी एरिया आहे आणि एवढ्या एरियामध्ये मला कन्स्ट्रक्शन करायचं आहे ॲनालिसिस केलं किती रूम पाहिजेत किती बाय कितीच्या रूम पाहिजेत जागा ओपन स्पेस किती पाहिजे ह्याचं सगळं ॲनालिसिस केलं ॲनालिसिस केल्यानंतर मी डिझाईनमध्ये जातो आहे म्हणजे मी प्लॅन आहे पेपरवरती की बाबा हे मला कन्स्ट्रक्शन असं करायचं आहे तसंच इथं सेम आपल्या प्रॉम्प्युटरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तर मी काय करतो आहे मी डिझाईन करतो आहे आता इथं डिझाईन काय करणार आहे तिकडं आपण ब्ल्यू प्रिंट म्हणतो आहे एखाद्या कन्स्ट्रक्शनचं ब्ल्यू प्रिंट काढतो आहे म्हणजे नकाशा काढतो आहे आपण ओके तसं इथं प्रोग्रॅम डिझाईन करताय म्हणजे अल्गोरिथम तयार करायचं आहे तुम्हाला किंवा काय करू शकताय फ्लोरचाटनं तुम्ही करू शकताय ओके म्हणजे एकतर तुम्ही डिझाईनिंग पर्पजसाठी अल्गोरिथमचा यूज करू शकताय किंवा फ्लोचार्टचा तुम्ही यूज करू शकता आणि ज्याला अल्गोरिथम आणि फ्लोचार्ट परफेक्ट जमेल त्याचं लॉजिक चांगलं असणार आहे ओके लक्षात ठेवा की तुम्ही ज्या कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये आहे कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये आहे तुमचं लॉजिक चांगलं पाहिजे लॉजिक जर चांगलं नसेल तर तुम्हाला पुढं काय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ह्याला प्रॉब्लेम येईल प्रोजेक्ट डेव्हलपमेंटला तुम्हाला प्रॉब्लेम येईल आत्ता शिकताना सुद्धा ओके ज्याचं लॉजिक चांगलं आहे तो पुढं जाणार त्यामुळे लॉजिक जर तुमचं चांगलं करायचं असेल तर अल्गोरिथम आणि फ्लोचार्ट कॉन्सेप्ट जे आहे ते चांगलं तुमच्या अंडरस्टँड झालं पाहिजे म्हणून तुमचं त्यावेळी काय होईल लॉजिक डेव्हलप होईल आणि एकदा लॉजिक डेव्हलप झालं की लॉजिक तुम्हाला त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये करायचं आहे आयदर सी और सी प्लस प्लस और जावा वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता पुढे आपण बघणार आहे की अल्गोरिथम कसं करायचं फ्लोचार्ट कसे तयार करायचे ओके सो प्रोग्रॅम डिझाईन आपण करू शकतो आहे अल्गोरिथम किंवा यूजिंग देन नेक्स्ट इज अ कोडिंग ठीक आहे आता डिझायनिंग झालेलं आहे म्हणजे आपली बिल्डिंगचं प्लॅन तयार झालेला आहे डिझायनिंगमध्ये कशा पद्धतीने तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे काय काय पाहिजे हे सगळं मी प्लॅनिंगमध्ये तयार केलंय आता त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन तयार होणार त्या ॲज पर ब्ल्यू uh, प्रिंट और डिझाईन और और प्लॅन ओके मग ह्या अल्गोरिथममध्ये आपण जे काय प्लॅनिंग केलं आहे की माझं सोल्युशन कसं तयार होणार आहे हे अल्गोरिथममध्ये सांगितलं आहे ह्या प्रॉब्लेमचं सॉल्व्ह कसं करणार मी कोणकोणत्या स्टेप करणार हे फ्लोचॅट किंवा अल्गोरिथममध्ये सांगितलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग लँग्वेज थ्रू करायचं मग आपण बघणार आहे सी प्रोग्रॅमिंग यूज करणार आहे आणि त्या सी प्रोग्रॅममधून ते अल्गोरिथम तयार केलं आहे जे फ्लोचार्ट तयार केलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करत आहे हे आपल्याला बघायचं मग त्यासाठी तुम्हाला त्या लँग्वेज माहीत पाहिजे त्याचे कीवर्ड्स माहीत पाहिजेत लुपिंग स्टेटमेंट्स आहेत इफ कंडिशन्स आहेत अशा वेगवेगळ्या जे का प्रोग्रॅमिंगचे कॉम्पोनंट्स आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे आणि कसं वापरायचं हे माहीत पाहिजे ते सिंटॅक्स माहीत पाहिजे ओके कसं वर्क होतं आहे ते माहीत पाहिजे तर तुम्ही त्याचं कोडिंग करू शकता मग कोडिंग करण्यासाठी तुम्ही एखादे पर्टिक्युलर कॉम्प्युटर प्रोग्रामिंगची लँग्वेज यूज करू शकता आता कोडिंग झालं ओके म्हणजे कोड तयार झाला तुमचा मग त्यासाठी नंतर टेस्टिंग करायला पाहिजे आणि तुमचा प्रोग्राम प्रॉपर वर्क होतो आहे का मी नंबर एंटर केला थ्री तर तुम्हाला रिझल्ट सिक्स मिळतो आहे का हे चेक करायला पाहिजे ओके हे टेस्टिंग महत्त्वाचं आहे ठीक आहे तुम्ही तुमचं लॉजिक वापरलं अनुग्रितम काढलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं कोडिंग तयार केलं त्याचं कोड तयार केला मग रन करा कोड आणि त्याला इनपुट पास करा पॅरामीटर नंबर पास केला मी नंबर पास केल्यानंतर त्याचा फॅक्टोरियल करेक्ट मिळतो आहे का ह्याचं टेस्टिंग व्हायला पाहिजे ओके okay. समजा मी इनपुट रॉंग दिलं मी त्या प्रोग्रॅमिंगला नंबर दिलाच नाही मी कॅरेक्टर पास केला किंवा के स्ट्रिंग पास केली तर मला प्रोग्रॅम काय बिहेव करतो त्यावेळी मला प्रोग्रॅम काय सांगतो आहे की इनपुट रॉंग आहे म्हणून सांगतो आहे का काय सांगतो मग असं पण होऊ शकतं आहे की मी इनपुट रॉंग दिलं असेल युजरनं तर तुमचा प्रोग्रॅम त्याला रिस्पॉन्ड काय करतो ओके वेदर युअर इनपुट इज रॉंग असा काहीतरी मॅसेज तुम्ही दिला पाहिजे हे सगळं टेस्टिंगमध्ये होत असतं मग टेस्टिंगचे टाईप्स आहेत युनिट टेस्टिंग वगैरे सगळे टाईप्स आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये आता बघायचं नाही ओके तर टेस्टिंग ऑफ ए प्रोग्रॅम आता <coughs> हे ते टेस्ट का करायचं असतं ते द टेस्ट द प्रोग्रॅम फॉर कम्प्लीटनेस म्हणजे तुमचा कोड कम्प्लीट आहे का काय त्यात राहिलं आहे का हे चेक करू शकतो आहे तुमचा कोड करेक्टनेस आहे का करेक्ट आहे का ॲक्युरेट आहे का ओके समजा मी झिरो नंबर एंटर केला तर झिरोचा फॅक्टोरियल काय येतोय वन येतो आहे ओके सो झिरो फॅक्टर इज वन मी झिरो इनपुट केलं तर मला व्हॅल्यू रिझल्ट काय मिळाला पाहिजे वन मिळाला पाहिजे ओके हे सगळं टेस्टिंग दॅट लाट इज करेक्टनेस आहे का रिलायबल आहे okay. so, का आणि मेंटेबिलिटी आहे का म्हणजे त्या प्रोग्रॅम आपण मेंटेनन्सला इझी केला आहे का नाही तो प्रोग्राम तुम्ही केलेला आहे रिझल्ट पण येतो आहे पण उद्या मला काही चेंजेस करायचे असतील त्या प्रोग्राममध्ये तर इझिली चेंजेस झाले पाहिजे म्हणजेच काय तुमचा प्रोग्रॅम मेंटेबिलिटी दॅट इज मेंटेन झाला पाहिजे दॅट इज द लास्ट डे सो मेंटेनिंग द प्रोग्रॅम मग से काय माझा प्रोग्रॅम कोड तयार झालेला आहे उद्या आता काहीतरी युजरच्या मॉडिफिकेशन दॅट इज युजर रिक्वायरमेंट चेंज झाली समजा तर तो, तो कोड मी इझिली चेंज करू शकतो आहे का ओके त्यामध्ये कोडिंगमध्ये मी चेंजेस करू शकतो का इझिली मला कळेल का कुठं काय काय केलं आहे हे सगळं तर प्रोग्रॅम करता कोडिंग करताना हे महत्त्वाचं आहे कोडिंग करताना तुमचा प्रोग्रॅम प्रॉपर झाला पाहिजे की जेणेकरून इन फ्युचर मला त्यात काय चेंज करायचं असेल तर मी इझिली चेंज करू शकतो आहे

प्रोग्रॅमचं लाईफ सायकल ओके प्रोग्रॅम कोणत्या फेजेसमधून जात असतोय तर प्रोग्रॅम काय आहे दॅट इजं फर्स्ट स्टेप त्याचं ॲनालिसिस करायला पाहिजे इनपुट काय प्रोसेस काय होणार आहे आउटपुट काय मिळणार आहे रिझल्ट काय मिळणार आहे देन प्रोग्रॅम डिझाईन करायचा आहे तुम्हाला म्हणजे ते प्रोग्रॅम इम्प्लिमेंटच्या आधी तुम्हाला डिझाईन करायला लागणार यूजिंग अल्गोरिथम ऑर यू कॅन यूज प्रोचार ओके देन त्याचं कोडिंग करा देन टेस्टिंग करा आणि मेंटेनन्स करा सो दीज आर दी ऑल सिक्स स्टेप्स वाईल डिजाइनिंग द प्रॉब्लेम ऑर प्रॉब्लेम सॉल्विंग स्टेप्स युकॅन सी तर पुढची गोष्ट महत्वाची आहे की अल्गोरिथम्स बऱ्याच मुलांना अल्गोरिथम्स लिहिता येत नाहीत ओके किंवा फ्लोचार्ट ड्रॉ करता येत नाही तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल एक्झामला जाताय त्यावेळेस एक्झामवर सांगत असतो की तुम्हाला पहिला अल्गोरिथम लिहा नंतर फ्लोचार्ट किंवा फ्लोचार्ट काढा आणि मग तुम्ही कोडिंगला जावा म्हणजे हे प्रोग्राम तुम्ही काय करा प्रॉब्लेम तुमचा जो काही सांगितलं आहे क्वेश्चन तो डिझाईन करा युजिंग अल्गोरिथम और फ्लोचार्ट ह्या का सांगत असतो आहे जेव्हा त्याला अल्गोरिथम बघतोय किंवा फ्लोचॅट बघतोय त्यावेळेस त्याला कळतं की हा ह्या स्टुडंटला येतं आहे का प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येणार आहे का नाही हे त्या फ्लोचॅट किंवा अल्गोरिथमवरूनच कळत असतं ओके मग त्याचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन कसंही करू शकता ओके पण हे महत्त्वाचं आहे ज्याचं अल्गोरिथम डेव्हलप करायला फ्लोचॅट डेव्हलप करायला त्या स्टुडंटचं लॉजिक चांगलं असणार आहे हे माझं मत आहे वेळ ओके सो व्हॉट इज अ अल्गोरिदम म्हणजे काय असतं तर जु जसं काय तुम्ही एखादा प्लॅन करताय प्लॅनिंग करताय म्हणजे कोणकोणत्या इन्स्ट्रक्शन परफॉर्म करायचं आहे प्लॅनिंग करताय त्यालाच आपण अल्गोरिदम म्हणत असतो बरोबर सो ए सेट ऑफ सिक्वेन्शियल स्टेप्स युजली युजली रिटर्न इन ऑर्डनरी लँग्वेज टू सॉल्व प्रॉब्लेम म्हणजे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्या ऑर्डनरी लँग्वेजमध्ये त्या इन्स्ट्रक्शन लिहायचे आहेत ओके त्यामध्ये प्रोग्रॅमिंग लँग्वेज आणायची नाही कोणतीही प्रॉब्लेम आहे सो इट इज इंडिपेंडंट ऑफ एनी प्रोग्रॅमिंग लँग्वेज सो अल्गोरिथम और फ्लोचार्ट आर इंडिपेंडंट ऑफ एनी प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे तुम्ही आता सी प्रोग्रॅमिंग शिकताय म्हणून सी प्रोग्रॅमिंग शिकताय म्हणून असा अल्गोरिथम असेल जावा शिकताय म्हणून असा अल्गोरिथम असणार आहे असं नाही ते इंडिपेंडंट आहे तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये इन्स्ट्रक्शन लिहू शकताय या ह्याच्यामध्ये अल्गोरिथममध्ये ओके कॅरेक्टर कॅरेक्टरिस्टिक्स काय तुम्ही बघूया तर पहिलं असणार आहे इनपुट कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे अँड अल्गोरिथम मे ऑर मे नॉट रिक्वायर्ड इनपुट म्हणजे त्या अल्गोरिथमला एखाद्या वेळेस इनपुट काय नसणार आहे किंवा इनपुट असू पण शकतात म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगितलं राईट अँड अल्गोरिथम टू डिस्प्ले द वेलकम मेसेज म्हणजे वेलकम मेसेज डिस्प्ले करा प्रिंट करा एवढंच नाही मग त्याला काय इनपुट काय असणार आहे का नाही डायरेक्ट तुमचं काय असणार आहे प्रिंट वेलकम इन्स्ट्रक्शन असेल त्याला इनपुट राईट आहे अल्गोरिथम टू परफॉर्म ॲडिशन ऑफ टू नंबर्स दोन नंबरचे ॲडिशन प लिहायचे आहे तुम्हाला असं अल्गोरिथम तयार करा तर मात्र ह्याला इथं काय लागेल दोन नंबर इनपुट घ्यायला लागतील प्रोसेस करायला लागेल ॲडिशनची आणि मग रिझल्ट तुम्हाला डिस्प्ले करायला लागेल म्हणजे ह्या तीन स्टेप्स एकंदरीत असणार आहे मग काही अल्गोरिथमला इनपुट असेल किंवा काही अल्गोरिथमला इनपुट नसेलसुद्धा पण प्रत्येक अल्गोरिथमला काय असणार आहे आउटपुट मात्र डेफिनेटली असणार आहे सो इच अल्गोरिथम इज एक्सपेक्टेड टू प्रोड्यूस ॲटलिस्ट वन अलोग्र रिझल्ट म्हणजे आउटपुट किंवा रिझल्ट तुमचा अल्गोरिथम द्यायला पाहिजे ओके मी वेलकम प्रिंट करा म्हणजे प्रिंट वेलकम झाले की आउटपुट तुम्हाला मिळालं पण ॲडिशन केलं आहे पण त्याचा रिझल्टच डिस्प्ले केला नाही दोन नंबरचे ॲडिशन केलं आहे पण त्याचा रिझल्ट डिस्प्ले केला नाही प्रिंट केलं नाही तर आउटपुट तुम्हाला मिळणार नाही म्हणजे आउटपुट मात्र कंपल्सरी प्रोड्यूस झालं पाहिजे त्या अल्गुरेथम थ्रू देथम मस्ट बी कम्प्लीट अल्गोरिथम कसं पाहिजे कम्प्लीट पाहिजे निम्म्यातून नको आहे म्हणजे चार पाच स्टेप लिहिले ले आणि पुढच्या स्टेपच लिहिले नाहीत तसं कम्प्लीट पाहिजे इट शुड बी अनअम्बिग्युअस अम्बिग्युअस म्हणजे काय तर गोंधळकारक म्हणजे मी इन्स्ट्रक्शन दिलं आणि त्याचं मिनिंग वेगळं दिसतं ओके okay? असं नको आहे त्या इन्स्ट्रक्शनचं मिनिंग क्लिअरली दिसलं पाहिजे क्लिअरली झालं पाहिजे त्याला म्हणते आपण अनअम्बिग्युअस ओके इट शुड बी फायनाईट नंबर ऑफ लॉजिकल स्टेप्स फॉर सॉल्विंग द स्पेसिफिक प्रॉब्लेम आता त्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स किंवा नंबर ऑफ स्टेप्स ह्या फायनाईट पाहिजे इन्फायनाईट नको म्हणजे काय सांगितलं आहे स्टेप वन डू दिस स्टेप टू डू दिस आता मी स्टेप थ्री सांगितले गो टू स्टेप टू अगेन म्हणजे स्टेप टूला परत जा आता स्टेप टूला गेल्यानंतर परत काय होईल स्टेप थ्री अगेन स्टेप टू असं होत जाईल म्हणजे ही कधी थांबणार आहे का प्रोसेस नाही म्हणजे कुठेतरी अल्गोरिथम स्टॉप व्हायला पाहिजे दॅट इज नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन तुमच्या फायनाट पाहिजे एक्झ्युकेशनच्या ओके सो दीज आर दी ऑल कॅरेक्टर्स अबाउट द अल्गोरिथम्स फॉर एक्झाम्पल लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ अल्गोरिथम सपोज वी वॉन्ट टू फाईंड द ॲवरेज ऑफ थ्री नंबर्स तुम्हाला तीन नंबरचा ॲव्हरेज करायचं आहे ओके okay? तर अल्गोरिथम कसं असणार आहे स्टेप वन काय असेल रीड द नंबर्स ए बी सी म्हणजे तुम्हाला दो तीन नंबर रीड करून घ्या लागतील इनपुट करून घ्या लागतील मी ते कशात ठेवलेत ए बी अँड सीमध्ये ठेवले स्टेप टू काय होईल कॉम्प्युट द सम ऑफ ए बी सी किंवा तुम्ही लिहू शकताय दॅट इज अ डी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी किंवा सम ऑफ ए बी अँड सी म्हणजे ए बी सीची काय करा सम करा नेन स्टेप थ्री डिवाइड द सम बाय थ्री म्हणजे नंबर ऑफ किती एलिमेंट्स आहेत इनपुट केलेले थ्री जे काही सम येईल त्याला तीननं डिवाईड करा आणि स्टोअर द रिझल्ट इन व्हेरिएबल डी जो काय डिवाईड केल्यानंतर रिझल्ट येईल तो व्हेरिएबलमध्ये स्टोअर करा दॅट इज अ डी अँड प्रिंट द व्हॅल्यू ऑफ डी डी डीची व्हॅल्यू प्रिंट करा म्हणजे तुम्हाला काय मिळेल त्या तीन नंबर इनपुट जे केले असतील त्याचा ॲव्हरेज मिळेल अँड लास्ट स्टेप आहे ते एंड ऑफ द प्रोग्राम किंवा स्टॉप ज्या लोकांतम स्टॉप मग हे आपण बघायचं की एची व्हॅल्यू इनपुट करून घ्या काहीतरी चेक करा पहिली स्टेप काय ए इक्वल टू टेन घ्या बी इज इक्वल टू थ्री घ्या सी इज इक्वल टू टू घ्या दॅन नेक्स्ट त्याची सम करा स्टेप थ्री काय ती जी काही सम येईल त्याला डिवाइड बाय थ्री करा आणि तो काय रिझल्ट येईल तो डीमध्ये ठेवा दॅन डीची व्हॅल्यू प्रिंट करा म्हणजे तुम्हाला काय होईल ॲव्हरेज डिस्प्ले सो दीज आर दी स्टेप्स टू फाइंडिंग द ॲव्हरेज ऑफ थ्री नंबर्स ओके म्हणजे आपलं अलगुरितम तयार झालं आता याच्यामध्ये मी सीचा कोड कुठंही वापरत नाही जावाचा कोड वापरत नाही कुठलाही लँग्वेजचा कोड वापरत नाही हे सर्वसामान्य माणसाला हे कळायला पाहिजे की ॲव्हरेज जर काढायचं असेल तर मला ह्या स्टेप्स करायच्या की त्याला सीचं लँग नॉलेज नाही आहे जावाचं लँग्वेज लेंग... नाही कोणत्याच प्रोग्रॅमिंग लँ लँग्वेजचं जा नॉलेज नाही आहे त्याला पण त्या माणसाला त्या पर्सनला हे कोडिंग जे काही तुम्ही प्रोसिजर केलेलं आहे हे कळलं पाहिजे इट इज इट इज इंडिपेंडंट ऑफ एनी प्रोग्रॅमिंग लँग्वेज ओके नेक्स्ट आहे तो फ्लोचार्ट आता जो फ्लोचार्ट आहे अल्गोरिथम आपल्याला स्टेप्स लिहायला लागतात लँग्वेजमध्ये लिहायला लागायचे म्हणजे जनरल लँग्वेजमध्ये की परफॉर्म द ॲडिशन ऑफ ए अँड बी ओके तर आता हेच तुम्हाला फ्लोचार्टमध्ये पण आणू शकता फ्लोचार्टमध्ये पण सांगू शकता तुमचा प्रॉब्लेम जो डिझाईन करू शकता युजिंग फ्लोचार्ट ओके तर फ्लोचार्ट काय फ्लोचार्ट इज अ स्टेप बाय ऑफ स्टेप स्टेप बाय स्टेप डॅग्रॅमॅटिक representation ऑफ द लॉजिक paths टू solve ए गिवन प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला जो काही प्रॉब्लेम दिला असेल तो तुम्हाला डायग्रॅमेटिकली रिप्रेझेंट करायचा ओके okay. मग आता तुम्हाला सांगा सपोज मी एक एक लाईनचा पॅरा दिला आहे एक गोष्ट आहे सपोज ओके तर मी त्याला पॅराग्राफमध्ये सांगितलं टेक्स्टमध्ये सांगितलं तर तुम्ही रिडिंग करणार आणि मग तुम्हाला समजणार की ही गोष्ट काय आणि हीच गोष्ट मी चित्रा दाखव चित्राद्वारे सांगितलं आहे म्हणजे पिक्चर यूज केले आहे तर पिक्चर बहिल्या पहिले तुम्हाला समजेल की हां यात काय सांगायचं ओके म्हणजे फ्लोचार्ट ॲक्च्युली डायग्रॅमेटिकली रिप्रेझेंट करतोय आपण जे काय प्रोसिजर करायचं असेल ते ओके मग आता डायग्रॅमेटिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी सिम्बॉल्स पाहिजे म्हणजे फ्लोचार्ट तुम्हाला सिम्बॉल देतो की ही सिंबॉल यूज करा इनपुट करण्यासाठी प्रिंट करण्यासाठी कंडिशन चेक करण्यासाठी ही सिंबॉल यूज असे डिफरंट सिंबॉल्स दिलेले आहेत फ्लो चॅटमध्ये तर फ्लोचार्ट इज अ व्हिज्युअल और ग्राफिकल रिप्रेजेंटेशन ऑफ अल्गोरिझम आता जे तुम्ही अल्गोरिथम तयार केलं आहे त्याचं तुम्ही फ्लोचॅटमध्ये कन्वर्ट करू शकताय okay. इन अ पिक्टोरियल फॉर्मॅट ओके इन अ ग्राफिकल रिप्रेजेंटेशन दॅट इज अ फ्लोचॅट आता ॲडवांटेजेस काय आहेत फ्लोचार्टचे इट शोज द लॉजिक ऑफ प्रॉब्लेम म्हणजे तो लॉजिक शो करतो आहे डिस्प्लेड इन अ पिक्टोरियल फॅशन विच विट फॅसिलिटेट इजर चेकिंग ऑफ अॅन अल्गोरिथम म्हणजे तो तुम्हाला एक पिक्चर बहिल्यानंतर तुम्हाला लगेच समजतं की ह्यात काय सांगायचं आहे okay. तुम्हाला ओके तर तुम्हाला पटकन युजरला काय करू शकता कोडिंग पर... समजू शकता इट अलाउज द प्रॉब्लेम सॉल्वर टू ब्रेक द प्रॉब्लेम इन टू पार्ट्स म्हणजे तुमचे पा प्रॉब्लेमचे वेगळे पार्ट्स तुम्ही बनवू शकताय अँड दिस पार्ट्स कॅन बी कनेक्टेड टू मेक अ मास्टर चार्ट एखादा प्रॉब्लेम मोठा असेल तर तुम्ही त्याचा ब्रेकअप करू शकता स्मॉल प्रॉब्लेममध्ये आणि त्या स्मॉल प्रॉब्लेमचे फ्लोचार्ट चार्ट काढू शकताय सेपरेटली आणि नंतर ही सगळे फ्लोचार्ट तुम्ही कनेक्ट करू शकता दॅट इज अ युअर बिग प्रॉब्लेम द फ्लोचार्ट इज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ द सोल्युशन विच कॅन बी कन्सल्टेड ॲट लॅटर टाईम म्हणजे हे जे काय अल्गोरिथम तुम्ही तयार केले आहेत फ्लो चार्ट तयार केले आहेत हे ॲज अ डॉक्युमेंटेशन म्हणून त्याचा यूज केला जातो आहे कुठे तर कोडिंग करताना कोडिंग म्हणजे हा जे काही इन्स्ट्रक्शन्स आले त्याचं इम्प्लिमेंट करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंटेशन पर्पजसाठी यूज केला जातोय मग ह्याच्या थ्रूज तुम्हाला काय करायचं आहे प्रोग्राम इम्प्लिमेंट करायचा आहे त्या ठिकाणी वेगळे फ्रोचार्ट सिंबॉल दिलेले आहेत फर्स्ट सिंबॉल आहे तो ओल दिलेला आहे ओके आता हा जो सिंबॉल आहे ओल तो तुम्ही कशासाठी यूज करू शकता तर रेक्टँगल विथ राउंडेड सायड्स मला रेक्टँगल आहे पण राउंडेड साइड्स आहेत दोन्ही बाजूला युज टू इंडिकेट आयदर स्टार्ट और स्टॉप द प्रोग्रॅम म्हणजे हे कशासाठी वापरणार एकतर तुम्ही स्टार्ट करण्यासाठी किंवा स्टॉप ही इन्स्ट्रक्शन देण्यासाठी नेक्स्ट जो सिंबॉल आहे हा सिंबॉल जो यूज करायचा आहे तुम्हाला ओके पॅलो लोग्रॅम म्हणतात त्याला तर हा इनपुट किंवा आउटपुट इंडिकेटर्स करण्यासाठी म्हणजे एक तर तुम्ही यामध्ये इनपुट करू शकताय किंवा एकतर प्रिंट किंवा आउटपुट डेट डिस्प्ले करू शकता डेटा ओके okay. युजरला डेटा डिस्प्ले करायचा असेल तर हा सिम्बॉल यूज करा युजरकडून डेटा काहीतरी इनपुट करून घ्यायचा असेल तर हा तुम्ही सिम्बॉल यूज करायचा आहे टू रिप्रेझेंट इनपुट ऑन आउटपुट ऑपरेशन्स स्टेटमेंट्स लाईक आता याच्यामध्ये कोणते स्टेटमेंट्स इंस्ट्रक्शन यूज करू शकता इनपुट रीड प्रिंट डिस्प्ले या टाईपचे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही ह्यामध्ये यूज करू शकता नेक्स्ट आहे तो प्रोसेस इंडिकेटर्स ओके हा सिंबॉल तुम्ही प्रोसेस करण्यासाठी म्हणजे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जे काही तुम्हाला प्रोसेस करायचे आहे ती प्रोसेस तुम्ही याच्यामध्ये करू शकता टू इंडिकेट एनी सेट ऑफ प्रोसेस ऑपरेशन्स सच एज स्टोरिंग अर्थमॅटिक ऑपरेशन्स यामध्ये अर्थमॅटिक ऑपरेशन जे काय असतील ते तुम्ही तो परफॉर्म करू शकता बाय युझिंग धिस सिंबॉल देन फ्लो लाइन्स आहेत हॉरिजन्टल फ्लो लाइन्स असतील किंवा व्हर्टिकल फ्लो लाइन्स असतील याचा तुम्ही okay? यूज करू शकता फ्लोचार्टमध्ये तर ह्याचा काय यूज होतोय तर ऑपरेशन्स वन ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही कोणत्याच ऑपरेशनला जाणार आहे इज अ डायरेक्शन तुम्ही दाखवत असता ओके डायरेक्शन दॅट इज अ फ्लो फ्लोची डायरेक्शन दाखवताना तुम्हाला दा। ह्या फ्लो लाईन्स तुम्हाला यूज करायचे आहेत टू इंडिकेट द डायरेक्शन्स बिंग फॉलोड बाय द इन द फ्लोचार्ट चॅट एव्हरी लाईन मस्ट हॅव अॅरोमा प्रत्येक लाईनला तुमचा मार्क असलाच पाहिजे कारण तुम्हाला डायरेक्शन दाखवायचे आहे फर्स्ट स्टेप जा झाल्यानंतर कोणत्या स्टेपला जायचं आहे हे तुम्ही अरोमार्क्सनं तुम्ही दाखवत आणि लास्ट आहे तो ऑन पेज कनेक्टर म्हणजे काय की तुमचं पेज आहे सपोज यामध्ये आणि ह्या पेजमध्ये काय झालं की इकडून तुम्हाला असं ह्या साइडला जायचं आहे लेफ्ट साइडला जायचं आहे पण लेफ्ट साइडला पेज ब्रेक झालेला आहे म्हणजे कट झालेला आहे पेज पुढून जागा नाही तर तुमच्या दुसऱ्या पेजवरती तुम्ही त्याला दाखवू शकताय कनेक्टर काढून ओके किंवा उभं पेज आहे समजा खाली जागा पेज संपलेला आहे दुसऱ्या पेजला तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर कनेक्टर तुम्ही यूज करू शकता त्या कनेक्टरला तुम्हाला नेम द्यायचा आहे किंवा नंबर देऊ शकताय किंवा अल्फाबीट पण तुम्ही यूज करू शकता म्हणजे एपासून स्टार्ट झाला असेल तर तुम्ही दुसऱ्या पेजला एपासून कनेक्टर करायचा आणि चालू करायचं आहे सर्कल्स आर यूज टू जॉईन द डिफरंट पार्ट ऑफ रो चार्ट अँड दिस सर्कल्स आर कॉल्ड ऑन पेज कनेक्टर शेप इंडिकेट्स अ डिसिजन सो यु कॅन शो द डिसिजन इन अ फ्लो चार्ट बाय युझिंग डायमंड शेप तर आपण यामध्ये आत्ता पाहिलं आपण की एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स यूज करायचे आहेत प्रॉब्लेम डिफाईन कसा करायचा आहे त्याचा अॅनालिसिसमध्ये काय करायचं आहे इनपुट असणार आहे प्रोसेस काय करायचं आहे आउटपुट काय करायचं आहे आपल्याला हे दोन माहीत पाहिजे इनपुट आणि आउटपुट काय आला पाहिजे रिझल्ट देन त्याचं काय सांगेल आपण डिझाईन कसं करणार म्हणजे तुम्हाला एकदा कळालं की हे मला इनपुट करायचं आहे हे आउटपुट करायचं मग लॉजिक इम्प्लिमेंट करायचं आहे तुम्हाला तर लॉजिक इम्प्लिमेंटसाठी अल्गोरिथम किंवा फ्लोचार्ट्स तुम्ही यूज करू शकता त्याला आपण म्हणतो आहे प्रोग्रामचं प्रॉब्लेमचं डिझायनिंग करणे युझिंग अल्गोरिथम ऑर फ्लोचार्ट ते झालं की तुम्हाला काय करायचं आहे त्याचं कोडिंग करायचं आहे म्हणजे युझिंग एनी प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस यू कॅन डेव्हलप द कोड फॉर द सॉल्विंग द प्रॉब्लेम म्हणजे काय फ्रोचॅट म्हणजे तुम्ही इन्स्ट्रक्शन दिले आहेत ओके त्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे आहेत युजिंग एनी प्रोग्रॅमिंग लँग्वेज ओके अँड लास्ट आहे तो टेस्टिंग करायचा आहे एकदा कोडिंग झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट करायला लागेल की तुमचा प्रोग्रॅम एक्झॅक्टली ॲक्युरेटली रन होते की नाही करेक्टली रन होते की नाही इनपुट दिल्यानंतर आउटपुट मला करेक्ट मिळते की नाही वेरियस इनपुट देऊन तुम्हाला चेक करायचं आहे ओके अँड लास्ट आहे तुमचा मेंटेनन्स म्हणजे माझी एक रिक्वायरमेंट चेंज झाली असेल तर तुम्हाला मेंटेन करायला पाहिजे तुमचा कोड म्हणजे कोड तुम्हाला इझिली अपडेट करता आला पाहिजे चेंज करता आला पाहिजे अशा टाईपनं तुम्हाला घ्यायचं ओके तर आपण काही एक्झाम्पल्स बघूया फ्लोचार्ट आणि अल्गोरिथमची तर फ्लोचार्ट एक्झाम्पल सांगतोय ड्रॉय फ्लोचार्ट टू फाइंड आउट द बिग्गेस्ट ऑफ थ्री अनइक्वल पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे मी तीन नंबर पॉझिटिव्ह नंबर देणार आहे ते इक्वल नसणार आहेत पण पॉझिटिव्ह असणार आहेत तीन नंबर इनपुट केल्यानंतर मला बिगेस्ट नंबर काय आहे ओके मला काय फाइंड करायचं आहे बिगेस्ट नंबर इनपुट काय करायचं आहे थ्री अनइक्वल पॉझिटिव्ह नंबर इनपुट करणार आहे आणि मला बिग्गेस्ट मला फाइंड करायचं आहे त्यासाठी मी हा प्रोचार ड्रॉ केला आहे फर्स्ट इज अ स्टार्ट ओके देन डिक्लेअर व्हेरिएबल्स ए बी सी किंवा ए बी सी व्हेरिएबल घेतलेत मी किंवा तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता रीड ए बी अँड सी नेक्स्ट स्टेप काय म्हणू शकता रीड ए बी अँड सी म्हणजे ए बी सीच्या व्हॅल्यू रीड करून घ्या इनपुट करून घ्या त्यासाठी हा प्रोसेस इनपुट बॉक्स वापरलेला मी देन मी करते, बी है diamond, okay. करते, तर पहिला चेक करतो आहे ए हा बीपेक्षा मोठा आहे का इट इज अ कंडिशनल स्टेटमेंट डायमंड ओके कंडिशन चेक करायचं तर डायमंड शेप तुम्हाला वापरायला लागेल वेद इज ए इज ग्रेटर दॅन बी आता दोन ह्यालामध्ये असणार आहेत ऑप्शन्स एक तर ट्रू और एकतर फॉल्स म्हणजे फर्स्ट ट्रू असेल किंवा फॉल्स असेल तर समजा ए हा बीपेक्षा मोठा आहे ए हा बीपेक्षा मोठा आहे म्हणजे ट्रू आहे तर मी एची व्हॅल्यू जो ए मोठा आहे तो मी सी शी कम्पेअर करणार आहे म्हणजे इज ए इज गेटर्जंट सी ए हा सी पेक्षा मोठा आहे का असेल तर काय असणार आहे डेफिनेटली ए हा मोठा असणार आहे बिग असणार आहे ओके okay? जर इथं ए हा सीपेक्षा मोठा नसेल म्हणजे डेफिनेटली काय असणार आहे सी हा मोठा असणार आहे या ठिकाणी ओके देन एज गेटर दॅन बी फॉल्स असेल तर मी नेक्स्ट कंडिशन शक्यतो आहे ए हा बीपेक्षा मोठा नसेल म्हणजे ऑबियसली काय असणार आहे बी हा मोठा असणार आहे मग बी आणि सीसी कम्पेअर कर बी जर मोठा असेल बीज गेटर असणार आहे अँड देन इथं असणार आहे सीज गेटर जर फॉल्स असेल तर म्हणजे इथं या ठिकाणी ए प्रिंट असेल किंवा सी किंवा बी असणार आहे अँड देन तुम्हाला दोन इकडून आला तर तुम्हाला स्टॉपकडे जायचं आहे या साईडन आलं तरी स्टॉपकडे जायचा आहे इकडून आला तरी स्टॉप म्हणजे या ठिकाणी अलगोरदम स्टॉप होईल सेकंड बघूया आपण ड्रॉय फ्रोचार फॉर ॲडिंग द इंटीजर्स फ्रॉम वन टू हंड्रेड नंबर्स टू प्रिंट द सम म्हणजे तुम्हाला एक ते शंभर नंबर जे आहे त्यांची सम करायची म्हणजे पहिला विल स्टार्ट देन इनिशियल व्हॅल्यू माझे काय वन वनपासून ते मला कुठेपर्यंत जायचं आहे शंभरपर्यंत म्हणजे माझी कंडिशन काय असणार आहे कुठेतरी खाली इज लेस जाणार इक्वल टू हंड्रेड ओके सो फर्स्ट यन इक्वल टू वन आता मला सम करायचे आहे ॲडिशन करायचे आहे त्यासाठी एक मी व्हेरिएबल घेतला सम आणि त्या समची इनिशियल व्हॅल्यू घेतली झिरो तर इथं चेक करा सम इज इक्वल टू सम प्लस एन एनची व्हॅल्यू काय वन ओके एन समची व्हॅल्यू काय झिरो झिरो प्लस वन काय होईल इथं वन ओके झिरो प्लस वन वन म्हणजे समची व्हॅल्यू काय झाली इथं वन झालेली आहे ओके देन एन इज इक्वल टू एन प्लस वन यांची व्हॅल्यू इनक्रीज केली वन कंडिशन चेक करतोय एन ही व्हॅल्यू लेस ॲन इक्वल टू हंड्रेड आहे का यस असेल असेल तर अगेन या ठिकाणी मी इकडे जातोय परत परत काय करतोय सम इक्वल टू प्रीवियस व्हॅल्यू काय होती वन वन प्लस एन दॅट इज वन प्लस टू एनची व्हॅल्यू टू झालेली आहे वन प्लस टू दॅट इज थ्री समची व्हॅल्यू झाली थ्री एनची व्हॅल्यू इनक्रीज झाली थ्री मग अशा पद्धतीने काय होईल हे लूप एक्झिक्युटिव्ह समजा ची व्हॅल्यू आता हंड्रेडला गेलेली आहे लास्ट नंबर आहे हंड्रेड एन ई कोल टू लेस जाणार कोल टू हंड्रेड यस इकडे जाईल सम प्लस एन काय असेल ते प्रोसेस होईल आता एनची व्हॅल्यू असणार आहे वन झिरो वन कारण एक न वाढणार कंडिशन फॉल्स होईल या ठिकाणी आणि या ठिकाणी जाईल जेव्हा एनची व्हॅल्यू वन झिरो वन ॲट इज वन हंड्रेड वन होईल त्यावेळेस प्रिंट काय होईल सम समची व्हॅल्यू प्रिंट होईल अँड दॅन स्टॉप सर अशा टाईपने तुम्ही लूप करू शकता आणखी एक <coughs> एक्झाम्पल बघूया आपण अल्गोरिथम पण लिहायचं आहे आणि फ्लोज फ्लोचॅटमध्ये पण कन्वर्ट करूया आपण टू फाईंड ए गिवन नंबर इज ऑड ऑर इवन एखादा मी नंबर इनपुट करणार आहे तो नंबर इवन आहे का ऑड हे मला चेक करायचं आहे ओके तर फ्लोचार्ट अल्गोरिथम देतो आहे मी स्टेप वन स्टार्ट देन स्टेप टू रीड द नम एखादा नंबर रीड करतो आहे मी नम थ्रू देन स्टेप थ्री इप नम डिव्हिजिबल बाय टू गो टू स्टेप फोर पुढच्या स्टेपला जातो जर नम जो काय नंबर एंटर केला आहे तो कशात आहे आपला नममध्ये नम, नम इज डिव्हिजिबल बाय टू दोन डिवाइड होतोय का हे चेक करतोय पूर्ण भाग जातोय का असेल तर स्टेप फोरला जा एल्स स्टेप फाईव्हला जा म्हणून सांगतो स्टेप फोर फायव्हि काय असणार आहे मग स्टेप फोर असणार आहे जर नंबरला टू न पूर्ण भाग गेला असेल तर स्टेप फोरला जा म्हणून सांगतो गो टू स्टेप फोर ओके तर इकडे येईल तो या स्टोप फोरला प्रिंट इवन म्हणजे तो नंबर काय इवन अँड गो टू स्टेप नंबर सिक्स लास्ट स्टेपला जायचं आपल्याला आता समजा हा नंबरला टू न पूर्ण भाग जात नसेल म्हणजे काय रिमाइंडर झिरो येत नसेल तर काय होणार गो टू स्टेप नंबर कोणता असणार आहे जर डिव्हिजिबल असेल तर फोरला जा नसेल तर कुठल्या स्टेपला जा फाईव्ह स्टेपला जा म्हणून सांगताय म्हणजे इथं येईल फाईव्ह स्टेपला ही स्टेप काय होणार स्किप होणार त्यावेळी ओके जर पूर्ण भाग गेला नसेल तर हे होणार नाही कुठे जाईल ऑडला जाणार प्रिंट ऑड अँड गो टू नंबर सिक्स सिक्स काय असणार आहे स्टॉप सो धिस इज द अल्गोरिथम टू फाईंड द गिवन नंबर इज ऑड ऑर इवन जर पूर्ण भाग गेला तर स्टेप फोरला जा म्हणजे प्रिंट करेल इवन नंबर आहे जर नसेल तर स्टेप फाईव्हला जा म्हणजे प्रिंट करेल ऑड नंबर आहे अँड दोन्हीकडून मी कुठे जातो आहे सिक्सला जातो आहे स्टेप सिक्सला जातो म्हणजे दॅट इज स्टॉप ओके आता याचा फ्लोरचार्ट कसा होईल बघा फर्स्ट इज अ स्टार्ट देन नेक्स्ट स्टेप आहे आपली रीड द नंबर नंबर रीड केला त्याच्यासाठी हा बॉक्स वापरलेला आहे मी इनपुट बॉक्स स्टेप थ्री मी तर कंडिशन आहे नम मॉड ऑफ टू इज इक्वल टू झिरो म्हणजे काय मॉड ऑपरेशन काय करतोय तुम्हाला रिमाइंडर देतोय रिमाइंडर जर नंबरला डिवाइड करून जर रिमाइंडर झिरो असेल ते मी ते चेक करतो आहे का इफ इट इज यस इफ इट इज यस ट्रू इफ इज ट्रू ओके इफ इज यस इफ इट इज यस यू कॅन से यस हियर इफ इट इज येस और इकड से ट्रू ओके इफ इट इज ट्रू ऑर येस जर नंबरला टू न पूर्ण भाग गेला असेल म्हणजे रिमाइंडर झिरो असेल तर आपल्याला इकडे जायचं आहे प्रिंट इवन इट इथ स्टेप नंबर फोरला जायचं आहे प्रिंट इवन देन टू स्टेप स्टॉप ओके आता ही बाजू बघितली आपण जर पूर्ण भाग गेला असेल तर सेकंड बाजू बघूया आपण इफ नंबर इज नॉट डिवायडे बाय टू इट इज टू न पूर्ण भाग जात नसेल इट इज नॉट डिव्हिजेबल बाय टू देन इट इज अ फॉल्स इफ इट इज फॉल्स और यू कॅन से ह नो देन प्रिंट ऑड जर पूर्ण भाग गेला नसेल तर ऑड प्रिंट कर अँड गो टू स्टॉप ओके सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ अल्गुरेथम अँड फ्लो ओके तर मी काही असाइनमेंट तुम्हाला देईल या असाइनमेंट थ्रू तुम्हाला काय करायचं आहे अल्गोरिथम किंवा फ्लोचार्ट्स मी ड्रॉ करायचे त्याचं प्रॅक्टिस करा कारण हे महत्त्वाचं आहे खूप आता तुम्हाला वाटेल की हे अल्गोरिथम फ्लोचार्ट एवढा काही यूज नाही आपल्याला सी प्रोग्रामिंग शिकायचं आहे पण सी प्रोग्रॅमिंग शिकण्याआधी जर तुम्ही अल्गोरिथम आणि फ्लोचार्ट काढायला शिकला तर तुमचं लॉजिक चांगलं राहील परफेक्ट लॉजिक चांगलं असेल तर तुम्ही प्रोग्रॅमिंग कोणतीही प्रोग्रॅमिंगचं इम्प्लिमेंटेशन करू शकता इम्प्लिमेंटेशनमध्ये तुम्हाला सिंटॅक्स कळाला सीचा आणि कोणती गोष्ट कुठं वापरायचं हे जर कळालं तर इझिली तुम्ही इम्प्लिमेंटेशन करू शकता कोणत्याही प्रोग्रॅम पण त्याआधी तुम्हाला लॉजिक सुधारायला पाहिजे कारण लॉजिक असेल तरच तुम्ही इम्प्लिमेंटेशन करू शकता तरच तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तुम्हाला कळालंच नाही की कसा सॉल्व्ह करायचा आहे फॅक्टोरियल नंबर माहीतच नाही तर फॅक्टोरियल तुम्ही काढू शकत नाही ओके सो try this that is algorithm and flowchart okay and in the next session we will discuss about the c programming okay so thank you very much